वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे काही संता संपेणात रोज नवे कारनामे समोर येत आहेत आता त्यांचा आणखी एक नवा कारनामा समोर आला युपीएससी चे सर्व प्रयत्न संपल्यानंतर पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पूजा खेडकर यांनी तब्बल अकरा वेळा परीक्षा दिली आहे खेडकर यांनी दोन हजार एकोणीस वीस दरम्यान दिलीपराव या नावानं युपीएससीची परीक्षा दिली तर दोन हजार एकवीस आणि बावीसला त्यांनी नावात बदल करत पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने सीची परीक्षा दिली एस मध्ये पूजा खेडकर यांच्या दोन्ही नावांच्या लिस्ट आहेत दोन हजार एकोणीस वीसपर्यंत पर्यंत पूजा खेडकर यांनी यू पी एस सी परीक्षा देताना वडिलांचे नाव दिलीपराव असे लिहिले होते त्यातही स्पेलिंगमध्ये डी डबल ई लिहिले आणि नावाची सुरुवात आडनावापासून होत असते जसे सर्व महाराष्ट्रीयन नावांमध्ये असते मात्र दोन हजार एकवीस पासून त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव यू पी एस परीक्षा देताना द्यायला सुरुवात केली त्यांनी नावात आईचे नाव लिहायला सुरुवात केली आणि वडिलांचे नाव फक्त दिलीप असे केले त्यांचे स्पेलिंगही बदलण्यात आले वडिलांच्या नावात डी डबल ई ऐवजी डी आय असे लिहिले राज्य सरकारने नावात आईचे नाव लावण्याचा निर्णय दोन हजार चोवीसमध्ये घेतला मात्र पूजा खेडकर यांनी दोन हजार एकवीस पासूनच नावाद आपल्या नावात आईच्या नावाचा समावेश केला होता आता पूजा खेडकर यांचा हा नवीन प्रताप समोर आल्यामुळे त्यांच्या सर्व प्रमाणपत्रांची आणि कागदपत्रांची देखील तपासणी होण्याची शक्यता आहे तसं तर पूजा खेडकर पुण्यात असताना त्यांच्या विविध कारणाम्यांमुळे चर्चेत राहिल्या अखेर त्यांची वाशिम येथे बदली झाली दरम्यान पूजा खेडकर यांचे पाय आणखी खोलात जात असल्याचं चित्र आहे कारण पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे शिवाय पीएमओने पूजा खेडकर यांचा अहवाल देखील मागवल्याची माहिती आहे या प्रकरणी तपास सुरू असून काही अनियमितता आढळून आल्यास खेडकर यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते खेडकर यांनी नगरच्या सरकारी जिल्हा रुग्णालयातनं अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेतलं बहुनेत्र दोष आणि मानसिक आजार याबाबत त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलं होतं याचा फायदा घेऊन त्यांनी बहुविकलांगता लांगता कोर्टात परीक्षा दिली आणि उत्तीर्ण केली त्यामुळे त्यांचं हे सर्टिफिकेट देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले या प्रकरणी तपास सुरूच आहे दरम्यान पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय कुटुंबियांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात देखील केली जेव्हा घरी कारवाईसाठी गेले तेव्हा तेथे कुणी आढळून आलं आता अपंग नॉन क्रिमिल प्रमाणपत्रावरनंही त्यांच्यावर अनेक आरोप सुरूच आहे या आरोपांवरनं पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं प्रशिक्षणार्थीला केबिन देऊ नये असं कुठं लिहिलं असेल तर मी पूजाला राजीनामा द्यायला लावतो एकंदरीत पाहिलं तर पूजा खेडकर यांच्या अडचणीतील वाढ काही कमी होताना दिसत नाहीये